नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुळशीची मंजिरी घरामध्ये गुपचूप इथे ठेवा सर्व समस्या तुमच्या दूर होतील आणि घरात नेहमी बरकत राहील मित्रांनो तुळशीची मंजिरी बरेचसे लोक त्यांना तुळशीची मंजुळा देखील बोलतात मंजिरी असो किंवा मंजुळा तुळशीचे महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे प्रत्येकाच्या दारापुढे एक तुळशीचे वृंदावन एक तुळशीचे छोटेसे रोपटे असतेच आणि रोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजासुद्धा प्रत्येक घराघरात केली जाते परंतु मित्रांनो जितके तुळशीचे महत्त्व असते तेवढेच तुळशीच्या मंजिरीचे महत्त्व असते आणि आज आम्ही तुम्हाला असाच एक छोटासा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला करायचा आहे याने तुमच्या घरात बरकत राहील तुमच्यावरील सर्व संकट दूर होतील सर्व समस्या सर्व अडचणी दूर होतील घरातल्या कोणत्याही सदस्याने हा उपाय केला तरी चालतो आणि कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात फक्त एकादशी चतुर्थी आणि अमावस्या सोडून हा उपाय तुम्हाला करायचा आहे चतुर्थी एकादशी आणि अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा नाही यासाठी तुम्हाला अर्थातच तुळशीची मंजिरी लागेल कोणतीही तुळशी असू द्या त्याची मंजिरी तुम्हाला काढायची आहे आता एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुळशीची मंजिरी काढताना ती नखाने तोडू नये म्हणजे तुळशीची मंजिरी काढताना नख अजिबात तुळशीला लागता कामा नये मंजिरी काढताना किंवा तुळशीचे पानं तोडताना ती अलगत आपल्या आप बोटाने तोडायची असतात नख अजिबात लावायची नाही आता तुम्ही तुळशीची मंजिरी काढली असेल तर ती सरळ आपण आपल्या देवघरातल्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवायची आहे अगरबत्ती दिवा लावून पूजा करायची आहे आणि हात जुळून देवीला नमस्कार करायचा आहे आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी बरकतीसाठी सुखसमृद्धीसाठी अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती तुळशीची मंजिरी एका लाल किंवा हिरव्या कापडात अर्थातच लाल असेल तर लालच कापडामध्ये तुळशीची मंजिरी तुम्हाला बांधून घ्यायची आहे तुळशीची मंजिरी लाल कापडात बांधल्यानंतर ती तुम्ही तुमच्या कपाटात तिजोरीत जिथेही दागदागिने पैसा तुम्ही जेही महत्त्वाचे ठेवतात तिथे तुम्ही ती, ती मंजिरी गुपचूप लपवून ठेवायची आहे दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यातसुद्धा तुम्ही ती ठेवू शकतात परंतु घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तर कोणालाही हा उपाय आम्ही करत आहोत किंवा ते दाखवायचं नाही गुपचूप करायचं आहे घरातल्या लोकांना कळलं तर चालेल पण कोणाला सांगायचं नाही की तुम्ही हा उपाय करत आहात कारण हे उपाय कोणाला सांगितल्याने यांचा प्रभाव कमी होतो म्हणून अर्थातच तुम्हाला हा उपाय गुपचूप कोणालाही न सांगता करायचा आहे तर मित्रांनो नक्की हा उपाय करा आणि एकदाच करा आणि ती तुळशीची मंजेरी जी आपण कापडात बांधून तिजोरीत कपाटात ठेवू ती कायमस्वरूपी ठेवा नंतर त्या कापडाला त्या मंजिरीला हात अजिबात लावायचा नाही ती तिथेच राहू दे आणि तुमच्या घरात बरकत राहील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद